अहो तुम्ही शिवसेनाचे किती मोठे गुंडे असले तर आम्ही आपल्याशी अजिबात घाबरत नाही आणि तुमच्या हल्ल्यांना आम्ही अजिबात भीक पण घालत नाही। हे तर काही नाही, तुम्ही जर मला ठारही केले असते ना तर माझा मुलगाही उठून तुम्हाला ह्याचं उत्तर दिला असता। नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदार आणि आपण पाहत आहात मीडिया भारत विशेष। नुकताच महाराष्ट्रामध्ये नारायण राणेंच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना आमने सामने आलेली असतानाच उल्हासनगरमध्ये देखील एका भाजपाच्या नगरसेवकाला येथील शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर चोप देत तोंडाला काळ फासण्याची घटना घडली आहे। शहर प्रमुखांनी खुलासा केला की आम्ही नारायण राणे यांच्या टिलावळ्यांना टिपलंय आणि या असं ऐकण्यात येते की कुठल्या तरी जमिनीच्या वादातून तुमच्यामध्ये काही रंजिश असल्याचं। कोणाचा? राजेंद्र चौधरीचा। राजेंद्र चौधरीचा माझा व्यक्तिगत संबंध कधीच वाईट नव्हता, पण हे सतत लोकांची जमीन हडप करतात त्याचे माझ्याकडे पुरावे आहे आणि वेळ आला तर ते पुरावेही देणार आहे। त्यावर सोशल मीडियावर मी त्यांच्यावर एक माझ्यावर टीका केली होती, त्याच्यावर प्रति उत्तर दिला होता, ती प्रत्युत्तर त्यांना खूप जिवारी लागला आणि त्यांचे लोकांनी माझ्यावर व्यक्तिगतही हल्ला केला, पण तरीही मी त्यांना उत्तर देत राहिलो आणि काही फरक पडत नाही। नारायण राणे साहेबांचा जे काही प्रश्न आहे ते उल्हासनगरचा माझ्याशी कुठला संबंध नाही, पण जे काही नारायण राणाचे विषय ज्याने ह्या लोकांनी केला आहे तर तुम्ही लोकतंत्र मार्गाने करा, तुम्ही जे काही करायचे आहे तुम्ही ही कुठली मार्ग, तुम्ही काय आम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करताय की हे बघा आम्ही तुम्हाला मारणार आहे आणि आम्ही घाबरून जाणार आहे। अहो तुम्ही शिवसेनाचे किती मोठे गुंडे असले तर आम्ही आपल्याशी अजिबात घाबरत नाही आणि तुमच्या हल्ल्यांना आम्ही अजिबात भीक पण घालत नाही। हे तर काही नाही, तुम्ही जर मला ठारही केले असते ना तर माझा मुलगाही उठून तुम्हाला ह्याचं उत्तर दिला असता। आम्ही काही घाबरत नाही आहे, माझा मुलगा असला, माझा भाजपचा परिवार असला, पूर्णपणे आमचा जे विचार आहे ते सक्षम आहे तुम्हाला उत्तर देण्यासाठी, आणि वेळ आली तर नक्की उत्तर देऊ। हल्ला वगैरे काय नाही, प्रदीप रामचंद्रांनी हे नेहमी शिवसेना पक्ष व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर बदनामी करत असतात। नेहमी पक्षाची बदनामी करणं, पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणं, स्थानिक लेवलच्या पदाधिकाऱ्यांची बदनामी करणं, सत्तेत असून काही कामं होत नाही अशी बदनामी करणं हे नेहमी सोशल मीडियावर करताय। त्याचा राग शिवसैनिकांना आलेला आहे आणि शिवसैनिकांनी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये त्यांना त्यांचं उत्तर दिलेलं आहे। नारायण राणे इथं येऊ शकत नाही, मग राणेची पिळावळ इथं कुठे आहे का ती शोधण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला आणि शिवसेनेच्या पद्धतीने त्या पिळावळीला उत्तर दिलेलं आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना आणि भाजप यांच्यात आता पुढच्या काळामध्ये अधिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।